महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार शनिवार को अपने नागपुर दौरे पर है। इसी दौरान उन्होंने मीडिया से बात करते हुए कहा कि वे अपने जनसम्मान यात्रा और मुख्यमंत्री लाड़की बहन योजना के कार्यक्रम में शामिल होने नागपुर आए। सम्मान यात्रा सुरू आहे आणि आम्ही साधारण पहिल्यांदा टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथे जिथे उमेदवार मागच्या निवडणुकीला निवडून आलेले होते त्या त्या ठिकाणी जातोय। आज आमचा काटोलला पण आहे आणि नागपूरमध्ये पण आहे। नागपूरमध्ये आहे तो लाडकी बहीण योजनेचा सेकंड टप्पा, पहिला आम्ही पुण्यामध्ये बालेवाडीला केला। आज पण मोठ्या प्रमाणावर आमच्या बहिणींच्या मायमाऊलींच्या अकाउंटला आम्ही ते चेक पाठवतोय, डीबीटी करतोय, त्याच्यावर तो एक कार्यक्रम आहे। आणि उद्या पुस्तक आणि वरुण मोर्शी वरून तिकडे कार्यक्रम एक मिनिट। आम्ही अजून एकत्र त्या ठिकाणी एक पहिले आमचा राऊंड झालेला आहे, आम्ही त्याच्यामध्ये परत बसणार आहोत। आणि साधारण 288 मतदारसंघातले कुठले कुठले मतदारसंघ पुढे पुढे निवडायचे त्या पद्धतीनं चर्चा करून मार्ग किती जागांवर एकमत झालं। एक मिनिट, ज्या दिवशी आमचं सगळं होईल त्यावेळेस मस्त पैकी तिघे मिळून प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू। इलेक्टिव्ह मेरिट निकष मला बाकीचं काही बोलायचं नाही। बोला त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, मला काही कुणाशी घेणं देणं नाही। मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे, मला कुणावर टीका करायची नाही। मला कुणी काही बोललं तर माझ्या गांड्याला काही भूक पडत नाही। माझं काम, मी काम करतो, मी कामाचा माणूस आहे। आणि आज चांगल्या योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सर्व जाती धर्माच्या समाजाला देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे, ते सांगण्याचं काम आमचं चालू आहे। माझे प्रवक्ते गणेश आके बोलले की राष्ट्रवादी सोबत युती जुळलेली आहे। ठीक आहे, ते आम्ही चर्चा केलेली आहे। हे आम्ही बहिणीशी, मोदी साहेबांशी, देवेंद्रजींशी या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे। तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात, हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्व देत नाही। माझं काम माझं चालू आहे।